राजधानी राजधानी सेवनामुळे मानसिक कौटुंबिक सामाजिक आणि आर्थिक असे दूरगामी परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकणे ही मोठी शोकांतिका. डॉक्टर तरबेज बागवान KBH विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथे जागतिक कर्करोग दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य तात्यासाहेब अनिल पवार होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य सुनील बागुल, उपप्राचार्य रवींद्र शिरुडे, पर्यवेक्षक विलास पगार, संतोष सावंत, निवृत्ती निकम, व्याख्याते सामान्य रुग्णालय मालेगाव येथील डॉक्टर बागवान तरबेज, समाजसेवा अधीक्षक डॉक्टर विलास लोधे, समुपदेशक सिव्हिल हॉस्पिटल मालेगाव येथील डॉक्टर नागनाथ रोकडे, नितीन गवळी, राजेंद्र शेवाळे, कैलास देवरे, एन जी गर्दे, सचिन लिंगायत उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आजचे व्याख्याते डॉक्टर तरबेज बागवान यांनी तंबाखू सेवनामुळे मानसिक, कौटुंबिक, सामाजिक व आर्थिक असे दूरगामी परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकली आहे ही मोठी शोकांतिका आहे असे प्रतिपादन जागतिक कर्करोग दिनानिमित्त व्याख्यानाप्रसंगी केले. कर्करोगाची स्त्री पुरुषांमध्ये आढळणारी लक्षणे, धूम्रपानाचे सौम्य व घातक परिणाम, आपली स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची कशी काळजी घ्यावी, सर्वच व्यसनांपासून दूर राहावे या संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. धूम्रपान बंदी विभागाचे प्रमुख नितीन गवळी यांनी तंबाखू मुक्तीचा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यासाठी तंबाखू मुक्तीची शपथ दिली. प्रास्ताविक वसूत्र संचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले. आभार कैलास देवरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत पवार, अनिल बाग, नानाभाऊ शिरोळे, प्रवीण पाटील, सुनील सूर्यवंशी, कला शिक्षक जयदीप शेवाळे, नितीन पवार, वामन शिंदे, अण्णा आहिरे यांचे सहकार्य लाभले. यावेळी कोरोना विषाणूजन्य पार्श्वभूमीमुळे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते. तंबाखूचे सेवन करतात त्याचा डेथ रेट जास्त आहे, म्हणजे ओरल कॅन्सर झाल्यामुळे जितकी म्हणजे डेथ रेट जी आहे ती इन्क्रीज होत आहे. आता तर ते रोकथामसाठी आपल्याला सगळं काम करायचं आहे. आता तुम्ही लोक जे आहे तुमचा वयोगट तसा नाही आहे तर तुम्ही आता करत नाही आहे तंबाखू वगैरेचं सेवन किंवा खायनी गुटखा आणि सिगारेट. आता सिगारेट कसं आहे, जेव माणूस ओढतो त्याला पण त्रास होतो, तो ॲक्टिव्ह स्मोकर म्हणून ओळखला जातो. जे सिगरेट पीत आहे तो ॲक्टिव्ह स्मोकर, पण जे शेजारी बसलेले लोक आहेत ते पॅसिव्ह स्मोकर होऊन जातात. सिगरेट जेव्हा आपण बर्न करतो लावतो तेव्हा जी स्मोक जी आहे, जे धूर आहे ते दुसऱ्यांना पण जातो. त्याच्यामध्ये 7000 अशी म्हणजे गॅसेस आहे जे पॉइजनस गॅस आहे, त्याच्यामुळे शेजारी बसणारे लोकांना जास्त इफेक्ट करतो. समजत आहे का भाषा माझी, कळत आहे तुम्हाला? नाही तर आम्ही तर घेत नाही आहे, हे आम्हाला काय वर शिकवत आहे, पण जो घेणार आहे त्याला तर त्रास आहे. त्याच्यापेक्षा जास्त त्रास जो शेजारी बसणार आहे त्याला पण आहे, तर त्याला पॅसिव्ह स्मोकर म्हणून बोलतात, आपण आयडेंटिफाय करतो. तर म्हणून सार्वजनिक भाग, हॉटेल है ना, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, इकडे सगळं हे बंदीकारक आहे. आता दोन डिफरन्शिएशन करून देत आहे मी. जे स्मोकिंग करतात त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर होतो, ठीक आहे, पण जे तंबाखू खातात त्याच्यात डायरेक्ट इफेक्ट जे आहे ते हार्टवर येतो, हार्ट रेट इन्क्रीज होऊन जातो. असा नॉर्मल रेंज जे आहे ते 72 आहे ठोके एक मिनटामध्ये, पण जेव्हा तंबाखूचं सेवन सुरू करतो माणूस तेव्हा ते ठोके वाढून जातात, म्हणजे कार्डिएक लोड वाढून जातो, त्याच्यामुळे हायपरटेन्शन हे सगळे होणे बंधनकारक आहे. तर ही वस्तूपासून आपल्याला लांब राहायचं आहे, आपल्याला सवय होऊ नये, आणि घरात कोणाला असेल तर त्याला आपण डिकरेज करायचं आहे, म्हणजे एनकरेज नाही करायचं आहे. घरचे लोकांना कोणाला काही सवय वगैरे असेल तर त्यांना समजून सांगायचं आहे की फक्त सिगरेट नाही होत. उपप्राचार्य बागुल सर, पर्यवेक्षक पगार सर, आज आपल्याकडे प्रमुख अतिथी म्हणून
लाभलेले डॉक्टर भगवान सर, डॉक्टर लोकेश सर, रोकडे सर, उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन, आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना यांच्या माध्यमातून 2008 पासून दरवर्षी 4 फेब्रुवारी हा दिवस कर्करोग दिन म्हणून साजरा केला जात असतो। हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश एकच आहे, कर्करोगाने होणारे आजार आणि मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करणे। आज समाजामध्ये जर आपण बघितलं, अनेक व्याधींनी लोक त्रस्त झालेले आहेत। कॅन्सर हा एक असा आजार आहे की या आजारामुळे आज अनेक लोक देशामध्ये बळी पडत आहेत। दर 6 लोकांच्या मृत्यूमागे जर बघितलं तर एका व्यक्तीचा मृत्यू हा कॅन्सरमुळे होत असतो, आणि म्हणूनच कॅन्सरबाबत जागरूकता पसरवणं सध्या जगभरात अतिशय महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच हा जो काही मृत्यूदर आहे तो कमी करण्यासाठी आणि आपण कॅन्सरच्या बाबतीमध्ये कोणकोणत्या पद्धतीची काळजी घ्यायची आहे, याचे जे काही प्रमुख लक्षणं काय आहेत, सौम्य लक्षण काय आहे, घातक कुठलं असतं, स्त्रियांच्या बाबतीमध्ये कुठले आहेत, पुरुषांमध्ये आढळून येणारे प्रकार कोणते आहेत, कोणकोणते लक्षणं त्या ठिकाणी दिसून येतात, याविषयी बालवयोगटापासून सर्वांना माहिती असावी। आज विद्यार्थ्यांना ही माहिती मिळाली म्हणजे त्यांच्या कुटुंबापर्यंत ती माहिती पोहोचेल आणि आपल्याला जे काही या गोष्टींबद्दल असणारं जे काही अज्ञान आहे ते दूर करता येईल, यासाठी आपल्या विद्यालयामध्ये आम्ही काय सिगरेट आणि गुटखा वगैरे खैनी वगैरे खात नाही, तरी पण आम्हाला इकडे बसून काय हे बोलणार आहे, है ना। तर मी एकदम शॉर्ट मध्ये जे तुम्हाला समजेल अशी सोपी भाषेमध्ये तुम्हाला फक्त एनसीडी बद्दल सांगणार आहे। एनसीडी म्हणजे असंसर्गजन्य जे रोग आहे, आधी कसा व्हायचा, लोक टीबीने, प्लेगने। खरोखरच तुमचे जे शिक्षक वृंद आहेत ते आपल्या विद्यार्थ्याला कधी काय केव्हा कसं किती जाता येईल तो सतत प्रयत्न करत असतात। हे वेगवेगळ्या दिनाच्या निमित्ताने, कधी कधी जागतिक मानसिक आरोग्य दिन असो, कधी कधी जागतिक एड्स दिन असो, किंवा कधी जागतिक कर्करोग दिन असो, फक्त निमित्त आहे, परंतु आपला विद्यार्थी सर्व गुण संपन्न कसा होईल याचा फक्त ते तळमळीनं प्रयत्न करत असतात। त्याचा एक भाग हा ही वेळ, पहिली नाही दुसरी नाही तिसरी वेळ तुमच्याशी हितगुज करण्यासाठी आम्हाला त्यांनी प्राचारण केलं आहे। प्रथमतः तुमच्या सर्व संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य व प्राचार्य शिक्षकवृंद यांचा आम्ही खरोखर मनपूर्वक आभार मानतो। मित्रांनो, आजचा विषय जागतिक कर्करोग दिनानिमित्त धूम्रपान दिन। आपल्याला धूम्रपान म्हणजे काय, धूम्रपान कोणकोणत्या प्रकारे असू शकतं, धूम्रपानाचे दुष्परिणाम किती, याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।